नमस्कार मित्रांनो, पाहूया संकीर्ण प्रश्न संग्रह 3 यातील प्रश्न क्रमांक 23। त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आणि या आधीच्या प्रश्नांची व्हिडिओ जर तुम्ही पाहिली नसतील तर वरच्या आय बटनला क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता। त्याचबरोबर आधीच्या प्रकरणांचीही व्हिडिओ चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेली आहेत, ती देखील तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकतात। चला तर मित्रांनो पाहूया प्रश्न। तर प्रश्न दिला आहे की दोन वर्तुळे एकमेकांना बिंदू M व N मध्ये छेदतात, म्हणजे दोन वर्तुळे आहेत ते बिंदू M व N मध्ये एकमेकांना छेदतात। नंतर सांगितलं की बिंदू M व N मधून काढलेली वृत्तछेदिका बिंदू R व S मध्ये आणि बिंदू P व Q मध्ये छेदतात, म्हणजे दोन वृत्तछेदिका आहेत M व N मधून काढलेल्या, त्या काय करतात या ठिकाणी R व S मध्ये व या ठिकाणी P व Q मध्ये काय करतात ते छेदतात। तर सांगायचं आहे की रेख PR समांतर रेख QS, म्हणजेच ही PR समांतर सांगायची आहे QS, म्हणजे ह्या दोन्ही रेषा समांतर रेषा आहेत हे सिद्ध करायचं आहे। तर त्यासाठी बा काय करणार, तर ह्या दोन रेषा समांतर रेषा सिद्ध करण्यासाठी आपण अंतर्कोनाचे गुणधर्म वापरूया। अंतर्कोनाचे गुणधर्म काय असतात की दोन समांतर रेषांच्या मधील कोनांचे मापांची बेरीज जर 180° असेल तर त्या दोन रेषा काय असतात, समांतर रेषा असतात। मग या ठिकाणी हा ही वृत्तछेदिका आपण यांना छेदिका मानू आणि ह्या दोन समांतर रेषा, हा आणि हा कोण या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती सांगू 180 सांगू, त्यावरून ह्या दोन्ही रेषा काय मिळतील, समांतर रेषा मिळतील। मग ते सांगण्यासाठी बा काय करणार, तर या ठिकाणी ह्या वर्तुळामध्ये M N Q S हा काय असणार, चक्रीय चौकोन असेल, म्हणजे यांच्या समोरासमोरील कोनांच्या मापांची बेरीज काय असणार, 180 असणार। परत पा या ठिकाणी चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचे उपप्रमेय काय सांगतात की चक्रीय चौकोनाचा जो बाह्य कोन असतो हा बाह्य कोन M N P ह्या कोनाचे माप त्याच्या लगतच्या कोनाच्या समोरच्या कोनाच्या मापाच्या समान असते, म्हणजे ह्या कोनाचे माप आणि ह्या कोनाचे माप काय असणार, समान असणार, म्हणजे याचे आणि ह्याचे माप समान असणार। मग परत ह्या चौकोनामध्ये N व P या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180, याचे आणि याचे आणि हा समान याचा, म्हणजे याचा आणि याचे या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 मिळेल। त्याप्रमाणे आपण ह्या उदाहरणाला सोडविणार आहोत। तर मग सर्वात आधी या ठिकाणी घेणार काय, तर पक्ष। तर पक्षामध्ये ही तुम्ही दिलेली माहिती लिहू शकतात, म्हणजे हा तुमचा पक्ष हा तुम्ही लिहून घेणार। नंतर साध्य काय करायचं आहे, तर साध्य करायचं आहे की रेख PR समांतर रेख QS, PR आणि QS समांतर आहेत हे सिद्ध करायचं आहे। मग त्यासाठी बा आपण रचना काढलेली आहे, काय केली रचना केली, रेख MN काढलेली आहे, म्हणून या ठिकाणी लिहिणार की रचना रेख MN काढली, रेख MN काढलेली आहे। मग आता बा ह्यामध्ये काय, तर ह्या वर्तुळामध्ये MN QS हा काय असणार, चक्रीय चौकोन असणार। मग आपण घेऊ सिद्धतामध्ये, सिद्धता मग यात घेणार पहिले ह्या चौकोनामध्ये सॉरी इकडच्या वर्तुळामध्ये MN QS चौकोन MN QS हा चक्रीय चौकोन आहे। आता हा MN QS हा चक्रीय चौकोन आहे व याचा बाह्य कोन कोणता, MN P हा काय असणार, त्याचा बाह्य कोन असेल व कोन MN P MN P हा बाह्य कोन आहे, हा त्याचा बाह्य कोन असेल, म्हणून आपण याचे माप
आणि ह्या कोणाचे माप काय दाखवू शकतो, समान दाखवू शकतो, म्हणून या ठिकाणी कोण यम यन पी हा बरोबर असणार कोण कोणाच्या, तर यम यस क्यूच्या, यम यस क्यूच्या समान असेल। मग हे कशावर ना, तर हे असणार चक्रीय चौकोनाच्या प्रमायाचे उपप्रमाय, म्हणून या ठिकाणी लिहिणार चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचे उपप्रमेय। हे काय असणार, चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचे उपप्रमेय असणार। हे घेऊ आपण, समीकरण मिळाले समजा एक। मग आता यात मिळाला की हा कोण आणि हा कोण समान मापांची आहेत। मग परत आपण घेऊ आता चौकोन आर पी एन यम मध्ये। आता ह्या चौकोनामध्ये हा आपण काय असणार, वर्तुळामधील चौकोन आहे म्हणजे चक्रीय चौकोन। मग यात कोण एन आणि कोण आर या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश। मग घेऊ तसेच चौकोन आर पी एन यम मध्ये आर पी एन यम मध्ये सॉरी मध्ये नाही हा ही काय आहे, हा चक्रीय चौकोन आहे। हा पण काय असणार, चक्रीय चौकोन असणार। मग हा जर चक्रीय चौकोन आहे तर त्याच्या समोरासमोरील कोणांची मापांची बेरीज 180 अंश असेल। म्हणून या ठिकाणी कोण कोणता यम यन पी अधिक कोण यम आर पी बरोबर असणार 180 अंश। आता हे कशावरनं सांगणार, तर हे चक्रीय चौकोनाच्या प्रमायानुसार। मग या ठिकाणी लिहिणार चक्रीय चौकोनाच्या प्रमेयानुसार, हे असणार चक्रीय चौकोनाच्या प्रमायानुसार। मग आता या ठिकाणी पहा यम यन पी अधिक यम आर पी म्हणजे यम यन पी आणि यम आर पी या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश हा आणि हा। मग आता यम यन पीच्या समान यम यस क्यू आहे, म्हणजे आपण याच्या जागी याला लिहू शकतो। मग या ठिकाणी पहा काय करणार, यम यन पी हा समान आहे यम यस क्यूच्या, म्हणजे आपण यम यन पीच्या जागी लिहिणार यम यस क्यू। म्हणून कोण यम यस क्यू प्लस यम यस क्यू प्लस यम आर पी बरोबर असणार 180 अंश। आता हे कशावरनं मिळालं पा, तर समीकरण एकमध्ये सांगितलं आहे की यम यन पी आणि यम यस क्यू समान मापांची आहेत। मग याला लिहिणार एक वरून, हे मिळालं तुम्हाला एक वरून। मग आता या ठिकाणी पा परत यम यस क्यू, आता हा यम यस क्यू हे एक रेषी बिंदू आहेत, म्हणून आपण याला हा यमपासून स्टार्ट होतो आहे त्याला आरपासून स्टार्ट करा, आर यस क्यू असंही लिहू शकतो। कोणाला याला, ह्या कोणाला यम यस क्यू, यम यस क्यू याला यम आर सॉरी आर यस क्यू लिहा आर यस क्यू दाखवणार परत तो यस इज कोण प्लस यम आर पी। आता यम आर पी हाही यमपासून स्टार्ट होतो आहे, यालाही यस आर पी लिहा, यस आर पी बरोबर 180 अंश। आता हे का लिहिलं आहे, तर हे एक रेषीय बिंदू आहेत, म्हणून मग या ठिकाणी लिहिणार की यस यम आणि आर हे काय आहेत, एक रेषीय बिंदू आहेत। म्हणून यस यम यस क्यू याला आर यस क्यू आणि यम आर पी याला यस आर पी लिहिले। मग आता या ठिकाणी पहा यस आर क्यू आर यस क्यू आणि यस आर पी या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती मिळाली, 180 अंश मिळालेली आहे। म्हणून काय लिहिणार की आंतरकोनाच्या गुणधर्मानुसार, की म्हणून आंतरकोनाच्या गुणधर्मा
नुसार। आता दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज जर 180° असेल तर आंतरकोनाच्या गुणधर्मानुसार काय असणार की रेघ पी आर समांतर रेघ क्यू एस मिळेल। तर यात सांगितलं होतं की पी आर समांतर रेघ क्यू एस काढा, म्हणजे हे काय होणार, हे सिद्ध होईल। तर याप्रमाणे हे सिद्ध होईल, हा प्रश्न तुम्हाला याप्रमाणे सोडवायचा असेल। मित्रांनो, परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या उदाहरणांसोबत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळते। धन्यवाद।